दुखा बघा गाईत भजी आली आमची. सामी सामी डबल डबल इथे येऊन म्हणून मका आणला तर जाता जाता ने. कुठं आलो आपण गाय बघा तंदुरीची ऑर्डर पण आली आणि कोलंबी गाय बघा पापलेट थाली पण आली आमची. गाईज नाईन गडेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. आणि आपण दोन दिवस ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट आज झालेली आहे. रेडी गाडीला सेट बांधायची आज सकाळ सकाळ पूर्ण रेडीच झाला. ब्लॉग नव्हता चालू केला कारण की आता अंघोळ झाली. 8 वाजता आलं होतं मामा विष्णू मामा 8 वाजता आला होता. रेडी केला डायरेक्ट 12 वाजेपर्यंत. मला आता बाहेर जाऊ पाय वगैरे करू. तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला सबस्क्राईब करा चॅनल, जेणेकरून डेली ब्लॉग तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटेल. शेतीकडे जेवण बनवत आहे तर आपण पाय करून घेऊ. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, ओम नम शिवाय, ऐकविना माते की जय, जय श्री खंडोबा देवा, हर हर महादेव. पाय भरून झालाय आणि योगा सेड आपला पत्रा बघा फायबरची पत्रा उरते तो पत्राने उरा पत्राच्या वरची कोटीन उरते ना तुम्हाला पत्रावर की लगेच वर की हलायला लागली. गाडी राहीन असं आहे तर गाडी सकाळ सकाळ काम चालू होतं म्हणून गाडी तिकडं नेऊन लावलेली आणि बघा निकिता शेटणी जेवायला बनवला आहे. आतमधून आहे ना आतमधून कालोक असते एक किचन मध्ये आमच्या एकदम कालोक आहे उजर दिसत नाही बघा ना त्यांना काय झालं. लाच कुठं वाटते आली लाच गेली माझी लाच गेली नाही वाटत आपल्याला. रात मधून दाखवलं तुम्हाला काय परत लावलाय त्याची मला आता जाम भूक लागली सकाळ सकाळ काम केला ना निके काय बनवलास हे वाटा काय तुझा आवरा भरलेला दिसतोय. काय बघा चिकन बनवले चिकन नाही बरे उबालते रे बरं दिवस चिकन करायचं आज आमच्या फिरायला लावतील प्लॅनिंग आहे कुठं लावतोय अजून त्या पिसने म्हणजे त्यांना पिसमध्ये माझ्या मनात आहे त्या पिस आहे तसं यानं सांगणार नाही म्हणे आधी परवा परवा ना काय तो गाणे तरवा निघाला गो निघाला गो आईच्या एक वेरेला किरा माते की जय. आता जेवायला पण बसले शेट शेट लोक जेवायला बसले टोका पोरे शेट हळदी दादा म्हणून टोका पोरून येणे शेट करणं शिकायला लागली काही रे बाई हे बघा आता कसा झाला झाला बाई झाला आता ओके. निकिता शेट चिकन बनवले आज आजचं वातावरण जरा बरं आहे पुरा सकाळी पाऊस वगैरे पडला तुला माहिती पण नसेल काय झोपलेला पाऊस पडत होता सकाळच्या आज जरा वातावरण जरा बरं आहे गरम जास्त होईल चल फिरा जाऊचा येतील का नाही येणार हे बघा कोण आला बाबू बाबू माकून आला आला आता जेवण घेतो पप्पो भाव तुला भाव पट्टाय ए तू भाव काशीन गाय चार माणसांची भांडी बघा का ते सकाळपासून बघते मी काही ना काही चालू इथं चार माणसांना आवरी भांडी लागत गाय दादा फिरायला जाऊची तयारी पण चालू केली आणि आगाऊपणा पण चालू केली आगाऊपणा ती बघा कुठं जावाचा असला ना काय निघायचा नाही असा पहिले नाटक आगाऊपणा करायचे काय 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 आणि इकडं तयारी चालू आहे काय 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 म्हणजे काय आली काय बोलते काय समजत नाही
बघा तयारी का हो ना बहीण ठीक आहे. आता मी काय बघतो बुट्टा घातले का निघलो. ए तू येतेस का नाही? दोरा बोल. ओके तू येत का नाही? चल मग काय काशीन निघालो. आणि बघा आमचा हिरो निघाला. हिरो हिरो हिरोच्या पावडर नाही लावली लावली हिरो. वाराच्या देवाला जवळ पोचलो. सकाळी गाडी इकरा आणलेली ना मी काम चालू होता म्हणून. अजून इकरच आहे आणायला गेलोच नाही परत. जय शिवाराच्या देवा. गाडी गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या. गाईज बऱ्याच दिवसांची आमची ट्रिप आहे. कुशूची आवडते हाऊस होती निघायची. त्याचे दरवेळीच त्याचं असते कुठं निघलो ना का त्याचं असंच असते. लय नाटका करीन नंतर मग डायक निघल तो निघाल निघून येईन पटकन. आता डायक गेला घरांशी कुठे गेला काय तो काय एवढा हिरोईन आणि हिरो. काहीच मला वाटेलात निघलो ना का निघून येत. यो बघा आमचा दलिदर दलिदर असाच येते का काय खरं असाच येत. गाईज आमचा हिरो बघा हिरो. गाईज आता आला नाही लगत पुरं बसायला पाहिजे सालेला शांपनगर यांचा चालू होईन आता लगेच. शेट गाईज फायनली निघालो आम्ही. बराच टाइम झाला बराच नाही लाईट टाइम झाला मा निघाच तवर यांचे पाय यांचे पाय यांचे पाय तुझे पाय नाही रे दादा कुशूचे पाय दादा कुशू दादा कुशू. लय नाटकी तो तुम्हाला बोलबोल होतो ना मी काय पहिला नाही निघणार तो आम्ही निघू ना गाडी डिम बसून तवा येऊ निघाल. सेम टू सेम तसाच केला त्याने नाटके सला नाटके दरवेळीस असं नाही का आज आम्हाला सवय झाली दरवेळीस. गाईज कुश बघा कुश बघा कसं बघते कावल्यार का बघते नाही ट्रॉकांशी रशी एकदम आल्यापासून तसाच राहिला इकडे बघत नाही. गाईज कोपोली तालुका येतात आणि कोपोली तालुका छत्रपती शिवाजी महाराजांचा बघायला भारी वाटतंय. हे बघा जबरदस्त वाटते आणि बघायचं प्रत्येक वेळेस आलो ना कधी वाटते बघायला. काय बघा स्पोर्ट बाईक स्पोर्ट बाईक धावते का त्यांच्या हाते ना आरवला कसा आरवता आपले मागे आवरे गाडी आहेत आपल्याला कुशी देणं हरवता येतील मेहनशी गाडी आणायला. गाईज ट्रॅफिक बघा ट्रॅफिक फुल पब्लिक आहे फुल बॉम्बे साईडची सगळी लोक फलपासून लागली आम्हाला आवरी लोक आहेत आणि जबरदस्त कितीतरी लोक आहे बघा. आवडती तर कॅमेरा कसं चालू घेऊ शकत नाही तर गाडी चालवता नाही एकदा झालं आहे डबल डबल नको. लोणावळ्यात आलो म्हणजे पुन्हा वाटे नजारा वाटे ना एक नंबर. लांबचे डोंगर वगैरे दिसताना धुका टाईप दिसताना असं जबरदस्त वाटते. लोणावळ्याला आलो का त्याला असं वाटतं बाहेर उचललो जबरदस्त वाटते. त्याला अजून वरती जाऊन बघू आपण आता टायगर पॉइंटला. तेच भरपूर ट्रॅफिक होती ट्रॅफिक मधून एकदा पार करून ट्रॅफिकला पार करून आता आलो हे आपल्या टनजवळ टायगर पॉइंटच्या जायच्या टनजवळ कृष्णा रिसॉर्ट जवळ. कुठली गाडी पाहिजे इन्यानो इन्यानो तुला काय इनेक वाटली भाई उठला तो पणशी. गाईज बघा आता सिटी मधून बाहेर निघलो टायगर हिलला जाण्यासाठी आणि पाऊस थोडा थोडा नॉर्मली पाऊस लागलाय आम्हाला अजून पुढे कसा व्हायचं. गाईज पोचलो तर डॅमच्या करला बघा तुझको
खतरनाक वाटतंय काय, वातावरण पण भारी आहे. बघा सुकला आहे आता पाऊस पडला तर भरल डॅम. डॅमचे बसतात कुठे अंघोळ कुठे करतात मला माहिती नाही. फोन ते डॅम करायचा ना लोणावळ्याला, मला ते माहिती नाही कुठं ते अंघोळ वगैरे करतात ते बसायला. म्हणजे भारी व्ह्यू व्ह्यू एकदम भारी आहे तो, ते आपल्या माहिती नाही. बघा डोंगर जबरदस्त वातावरण आहे. तिसरी डॅमची लोकेशन भेटली मला, हे मामाला विचारला त्यांनी सांगितली मला. आणि इथून आहे ना, इथून जायचा थोडा टायगर हिलच्या जिकर रोडला समोर 2-4-5 किलोमीटर पुढे आलो ना का राईट साईडला, लेफ्ट साईडला आहे लोकेशन. कुठलं हॉटेल आहे रे, हॉटेल कुठलं आहे ते हॉटेल जवळ गणेश हॉटेल आहे. 4-5 असे आठ हॉटेल आहेत आतमध्ये. तिथं लोक उतरले तर ते आम्हाला विचारलं, आम्ही त्यांनी सांगितलं आम्हाला इकडे आहे म्हणून. आता थोड्यावरती आलो आणि आता थंडी वाटायला लागली आणि तुटका पण वाटायला लागला. गाईत आता वरती आलो आहे, एकदम वरती नाही अजून आलो, पण थंडी वाजायला लागली आणि दुःखा वगैरे बघा किती आहे. आठवण दुःखा मोबाईलमध्ये तेवढा समजणार नाही, पण दुःखा आहे आणि थंडी पण वाजायला लागली. लोणावळ्यात आले हो, वेगळाच वातावरण असते आपल्यापेक्षा. आपल्या घर गरमी असते तरी इकडं भारीच वाटते. म्हणजे ना आम्ही आलो पण भरपूर आता टाईम झाला, 6 वाजलं. काही बघायला भेटेल का नाही तर मी बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. जिथे जिथे मी काही बघायला बघतो ते तुम्हाला पण सर्व दाखवतो. सर्व काहीच ठेवत नाही, एक पण कुठे ठेवत नाही, मी बघतो ते. चला पुढे बघा माझ्यासोबत, तुम्ही पण बघा. तुम्हाला पण लोणावळ्याला आल्यावर का वाटत अजून युज नाही टायगर पॉइंट ना, अजून एक लोकेशन आहे तिथे जायचं आहे, नवीन नवीन लोकेशन. पैसा असल्यावर आव्हान आहे ना. संद्रूप एन्जॉय. गाय आलो आता वरती आणि दुखा बघा आता किती आहे. अजून थोडा पुढे जायचंय आपल्याला आणि भरपूर दुखा आहे. खरं बनकर गाय दुखा बघा दुखा काही समजा नाही समोरचा. मोबाईल मध्ये तेवढा नाही समज, पुन्हा रिअल मध्ये लय दुखा आहे. समोरचा समज नाही, आवरा दुखा आहे नीट. गाईस बघा तर कधी सुधरवला कमान वगैरे बांधले. चालू आता वरती गाडी वगैरे पार्किंग लावली आणि भरपूर गाड्या वगैरे आल्यात आणि बघा मित्र भेटला आपल्याला. काय नाव तुझं? आकाश. आकाश कुठला राहतो? कुठे राहतो? कुठे? लोणावळ्यामध्ये. आणि गाडी पार्किंगला बघा भरपूर गाड्या. इथेच नाही अजून खाली पण भरपूर गाड्या पार्किंगला होत्या. भरपूर गाड्या आहेत आणि पब्लिक रिटर्न जाता नाही म्हणून तेवढेच पब्लिक दिसली. अहो लोक याचा खुशी ही गाडींची उतरून गेली पुढं. आता पहिले नाश्ता करायचा होता. बाबू बाबू थंडी लागतंय आ? नाही नाही लागत. हे बघा शेठ दुखापत कसला येते मागशी भाईच्या लेन्स सुटल्या, लेन्स नाही बांधता येत. ही घे चावी गाय द्या बघा. घेतला लगेच बाबूने. बाबूला आमचे गाड्या पाहिजेत गाड्या. आणि बाबांनी पैसे दिलेले बघा अजून आता नाहीत. बाईने पैसे पण ठेवलं नाही. बाबूने मोबाईल घेतला, मोबाईल त्याला खेळायला मोबाईल घेतला. आणि इथं बघा एक नंबर म्हणजे बसायला टेबल वगैरे भरपूर, नाश्ता करायला. आणि त्या साईडला दुखा. चला आता करोला आता बघू. कळलं बाबूची पॅन्ट गळते आमची सारखी. गाईस कसला दुखा येते बघा कलशी. जबरदस्त भरपूर गर्दी वगैरे भरपूर आहे भरपूर. यांनी डोका खाला आम्हाला एक फोटो ना व्हिडिओ नाही काढून दे. हे बघ आंबाला बघ गाय आहे का? गाय आहे गाय आहे. चला आता पुढे नाश्ता काय हैरान पोरा. बाबूला बोला घ्यायला गेली. बाबू भिला गाय थंडी लागते ना इथं. बोला घेतलाय बोला. दाखव कसा खाते दाखव. जाऊ दे कपडे गेलं बुकाटे त्या जाऊ दे.
बापू कशा लागताय तो कधी खाणार आहे कधी खाणार आहे माहित आहे तो बाईला जाम भूक लागली आल्यावरून डोका खाल्लाय राज्यात कराया दंगा आमचा आलाय भुंगा राज्यात कराया दंगा आमचा आलाय भुंगा कराया दंगा सावकर तुमचा आलाय गाईत भजी आली आमची कसं लागते रे आकाशने पूर्ण सोय केली आमची मस्त आहे की कोण लक्ष ठेवून आहे कसा लागते बाबू हा बाबू तुला नको ना ए तुला नको ना तुला नको पाहिजे अरे तो आकेलाय तो आकेलाय तुला बरं कसा लागते रे चीज चीज लाव एक नंबर लागते बघ काहीच बाबू लावा कसा चालवलाय कारण की पाऊस पडलाय आणि पूर्ण स्लिपली झालंय तर स्लिपली त्याच्या मुलं बाबूला असा चालवलाय आता बाबूला उतरवून तो ही बुम आपली आहे चला चला मग हाताव पाणी दे कसा वाटला गाई जाऊ का आपला हार तोरला गावी गायवी गायी धरलेले हार घाला वाटत जाईन तोरला बाबू आता आपला हार तोरला बघ आता फोटो काढू तुझा तोरायला लागल निकिताशी ढंगते आता फोटो काढ सामी सामी डबल डबल ए सामी एकदा एकदा ए एकदा 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 कसा बाबू तुला येत आहे कशा अशा 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 गाय मस्त मजा मस्ती केली आधी अजून एक असा करू का आला आता इथून निघतो ना आता आम्ही हा पाऊस पाऊस कमी आहे पण मस्त असे असा पाऊस असल्या भारी उलट थंड थंडा म्हणजे बारीक बारीक सा बाबूचा ना मजा आली गाईस टायगर हिला येऊन जर मका नाही खाला तर मग काय फायदा इथे येऊन म्हणून मका आणला तर जाता जाता नाही र असा काशी बाबा मी गाडी काढू इथून चला आय लव लोणावला आईज आता डोंगरावशी आलो खाली टायगर पॉइंट डोंगरच झाला तो आर्मीवाल्यांचे तर आर्मीवाल्यांचा एअरफोर्स वाल्यांचा आहे ना आणि आता आलो खाली आणि आता गाईज आता मगनलाल चिक्की घ्यायला गेलीत आता आणि आपली आता भारत पाकिस्तान मॅच पण चालू झाली गाईज खाली येऊन आता चाललो आपले करत जेवायला चाललोय आता कारण की डेला आता नाही जाणार आता कारण कॅन्सल केला मी कारण की आपल्याकडं ये आता रात्रीचे तिथे बघायला काय तेवढा बोलतं भारी नाही म्हणजे सकाळी बोलतं भारी वाटते बघायला म्हणजे पूर्ण सगळं आता तेवढा भारी नाही वाटत म्हणून मग कॅन्सल यूज केला जाऊ दे मग नंतर येऊ खावा तरी बरं आता बघू आपल्याकडे दाबे ना मस्त आहे की जेवू काहीतरी चांगला खाव काय बघू चांगल्या कालचिट्या कालचिटा आणि तंदुरी मोर आता चांगली बघून लागली ना बाबू ए बाबू गाईज बघा हॉटेलला जेवायला आलतो पण वेटिंग एवढी आहे का कंटाळाला आहे कंटाळाला वेटिंग भरपूर वेटिंग आहे बघा नुसते फिरता इकडून तिकडून वर्षी खाली आणि मी एक इकडे बॉडी गार्ड बाबू कुठं आलो आपण गाय बघा हॉटेल आलो जेवायला
बाबू कसा माग चरतोय. कुठं आलो ना आपण? तिकडून इकडे आलो. इथं हरताना वेटिंगला राहिलो जेवणासाठी. म्हणजे बाहेर लागते सगळे टेस्ट मारे असते मी केलं तर ऐकलं नाही असं ते आलेले बघूया तर आल्यावर समजा तू वरती जर ते वरती का द्या काय बघा. तंदुरीची ऑर्डर पण आली आणि कोलंबी कोलंबी बाबूला पाहिजे. ए बाबू बाबू बाबूला भूक लागली जाम. आईस कोलंबी घेतली आता. बदल लागते लागते. गाईज बघा पापलेट टाली पण आली आमची. एकदा सगळे ऑर्डर येतात सगळे रेडीच असतात असं वाटतंय. पापलेट टाली बापूला त्याला त्याला जाऊल्या पाहिजे जाऊल्या. गाईज बघा सूप आला आहे तर सूप सूप बघा कसं आहे लागते भारी आहे टेस्ट भारी आहे नाही र बाबूला बेकार खातोय. गाईज मस्त जेवण वगैरे निघलो आता बाबूने लई टाइमपास केला मला लागला म्हणजे. काय तर आता हॉटेलशी निघलो मस्त की जेवण तर लई भारी लागला. पाऊस बघा लई डेंजर. पहिल्याच पावसाने धुमाकूळ घातला. लई डेंजर पाऊस पडला आहे बघा. साप साप हे सूर्य खंडार आहे का काय पानशे काय गायच कुठला साप आहे यार सूर्य खंडारा का पानशे